माझं नंतरचं जे प्रेझेंटेशन होतं त्याच्यात जाऊ नका. आहो आवाज खूप छान आहे, फक्त तुझा जो स्कॅन होता तो स्कॅन व्यवस्थित पाहिजे होता, आणखी चांगला स्कॅन पाहिजे होता. सावधान पोझिशनमध्ये तो उभा होता, तर आपल्या बोलण्याला पूरक अशा प्रकारे झाली पाहिजे आणि बॉडी लँग्वेज तशा प्रकारची असली पाहिजे. त्यासाठी तू प्रयत्न कर. जरा काळजी होती, तू मिक्सअप होतोय की नाही अशा प्रकारची काळजी वाटत होती, पण गेल्या 2-3 महिन्यांमध्ये थोडा संशय आपण तो आला आणि 2-3 महिन्यांमध्ये या 1-2 महिन्यांमध्ये येऊन किती दिवस झाले, 1.5 महिना, त्या 1.5 महिन्यामध्ये तू चांगला मिक्सअप झाला आणि चांगला तयारीला वाव आहे. घरामध्ये साहित्याचं वातावरण आहे तुझ्या आणि त्या वातावरणाचा तुला खूप चांगल्या प्रकारचा फायदा घेता येईल. नितीन दर प्रेझेंटेशन चांगलं होतं, विषय वेगळा होता, प्रेझेंटेशन चांगला होता, तयारी चांगली होती, प्रेझेंटेशन पण चांगलं होतं, पण आपण बॉडी लँग्वेज हातवारी वगैरे वगैरे बाकीचं सगळं बराच विकास झाला हवा आहे. आणि सर्दी काल गेल्या 2-3 महिन्यांपासून कधी होईना त्याचं काही कारण मला कळेल ना, काय म्हणतात मग पासेन काही होतं की नाही आता घ्यायचे आहेत का, मी तुला मागच्या मध्ये सुचवलेलं होतं. तयारीला खूप चांगल्या प्रकारचा भाव आहे. मी मग अशी रुपालीबद्दल बोलत असताना सांगितलं होतं, आता तुम्ही विद्यार्थी आहात, थोड्या वेळासाठी तुम्हाला परीक्षार्थी बनायचं आहे, ज्यावेळेला परीक्षा येईल त्यावेळेला परीक्षार्थी बनायचं, परत त्या भूमिकेतून परत विद्यार्थी दर्शनात यायचं, मग आपला प्रवास परत सुरू करायचा. विद्यार्थी त्याच्यानंतर अभ्यासक, त्याच्यानंतर संशोधक, मध्येच कुठेतरी शिक्षक, शिक्षकी पेशा, म्हणजे तुम्ही शिक्षक बना पण न बना पण ती भूमिका आपल्याला पार पाडायची आहे. आणि त्याच्यानंतर कधीतरी आपण रिसोर्स पर्सन म्हणून आपण नावाला यायचं आहे. तुमच्या लक्षात येईल की मी एनएसएसमध्ये किंवा माझ्या संपर्काचे जे विद्यार्थी आहेत त्याला मी सांगतो की छापाची मूर्ती तयार करणं फार सोपं, छापाची मूर्ती तयार करणं फार सोपं आहे, पण एक माणूस घडवणं फार आवडत आहे. आणि आता तुमची प्रक्रिया तयारीसाठी सुरू आहे. तुमचं पाठीमागचा भूतकाळ तुम्ही आठवा, बीए असताना तुम्हाला इथे येऊन बोलता येत होतं का बघा, त्याच्या आधी 11-12 कधी येऊन तुम्ही इथं प्रयत्न केला का, तो प्रयत्न त्याची चाचणी कधी केली तुम्ही बघा. पण आपलं कॉलेज एक चांगला, आपलं कॉलेज हे चांगली गोष्ट करतं, आपल्या कॉलेजमधला प्रत्येक डिपार्टमेंट इथे येऊन बोलण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतो. त्यावेळेला कदाचित गडकरी सर, कानवडे सर जो प्रयोग करतात तो प्रयोग तुम्हाला आवडत नसेल, चौधरी सर, उगले सर जो प्रयोग करताय तो प्रयोग तुम्हाला आवडत नसेल, वळवी सर आणि भाडगे सर हे जे प्रयोग करत आहेत ते प्रयोग कदाचित तुम्हाला आवडत असतील, तुम्ही कदाचित मनाच्या मनात आमच्यावर चिडत असाल, रागवत असाल, पण तुमच्या लक्षात आलं असेल की तो प्रयोग किती महत्वाचा असतो. आपले काही माझे विद्यार्थी पुण्यात गेलेले माझे विद्यार्थी सांगतात की तुम्ही जे जे प्रयोग करत होता ते प्रयोग आमच्यासाठी फार महत्वाचे होते, आम्ही मात्र त्या प्रयोगामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता त्याचं परिणाम आम्हाला पुढे मिळतात असं आमचे माझे विद्यार्थी आम्हाला सांगतात. आता पीजीची ही 2 वर्ष, या 2 वर्षात मात्र तुम्ही तालीम सुधारून निघाले पाहिजे, याच्यात तुमचं पार्टिसिपेशन फार महत्वाचं. इथं आपल्या डिपार्टमेंटला काय काय ऍक्टिव्हिटी घ्यायच्या याचं नियोजन तुमच्याकडे झालं पाहिजे. आता तुमचा जो सुरुवातीचा जो कालखंड होता एकमेकांच्या परिचयाचा कालखंड तो आता सगळा संपलेला, म्हणजे मराठी विभागातील सगळ्या शिक्षकांचा तुम्हाला परिचय झालेला आहे, आम्हाला तुमचा परिचय झालेला आहे आणि मित्रमैत्रिणी म्हणून तुम्हाला एकमेकांचा परिचय झालेला आहे. आता तुम्ही इथल्या ऍक्टिव्हिटी राबवल्या पाहिजे. पुढच्या टाइममध्ये तुमच्याकडे उपक्रम आले पाहिजे की सर आम्हाला एक दिवस असा द्या की त्या दिवशी आम्हाला हा हा उपक्रम राबवायचा आहे, म्हणजे ज्या दिवशी माझं 3 तासाचं किंवा 2 तासाचं व्याख्यान असतं मला वाटतं बुधवारी आणि शुक्रवारी, त्याच्यानंतर तुम्हाला हा उपक्रम करता येईल. गांधोडे सरांचं सोमवारी मंगळवारी 2 तासाचं व्याख्यान असतं, त्याच्यानंतर तुम्हाला तो उपक्रम करता येईल. गुरुवारी आणि शनिवारी तुम्हाला ते शक्य नाही, बळी सरांच्या आणि केसकर सरांच्या व्याख्यानाच्या वेळेला, पण इतर दिवशी तुम्हाला ते शक्य आहे आणि ते तुम्ही पार पाडण्याचा व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न करा. आजूबाजूच्या कॉलेजमध्ये जर काही चर्चासत्र असतील, मराठी विषयाच्या संदर्भात चर्चासत्र असतील, तर त्या चर्चासत्रांना आपण हजर राहूया. डी सी कॉलेजमध्ये मध्यंतरी पटकथेवर एक चर्चासत्र झालं, पटकथा आपल्याला दुसऱ्या वर्षात एमएच्या दुसऱ्या वर्षात गेल्यानंतर एमई भाग 2 ला गेल्यानंतर आपल्याला पटकथा घ्यायची आहे. पटकथा याचा अर्थ चित्रपटाची कथा आपल्याला लिहायची, बरं का, तुम्हाला तो प्रोजेक्ट असणार आहे, तर त्याच्यावर एक फार चांगल्या प्रकारचं चर्चासत्र झालं. पण अजून आपली गोळाबेरीज घ्यायची होती, एमएच्या वर्गाची गोळाबेरीज घ्यायची होती,
नेमकं त्या कार्यक्रमामध्ये साहित्य संमेलन पण होतं 12 मिनिटमध्ये नवोदितांचं, आणि त्यामुळे मला पण तिकडे जाता आलं नाही आणि तुम्हाला पण जाता आलं. मला वाटतं सुनीता तू तिथं होती, सुनीता एकटी त्या चर्चासत्रासाठी होती आणि तिने दिवसभराचं ते चर्चासत्र अटेंड केलेलं होतं. अशा प्रकारची काही चर्चासत्र आपण आजूबाजूच्या पालकांकडे असतील तर ती चर्चासत्र एमएच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण ते अटेंड करूया. आणि एमएची ही 2 वर्ष आपण प्रचंड मोठी उलथा पालन करूया. जडणघडणीच्या पलीकडचा शब्द प्रयत्न पाहतो बरं का. बी एल असताना तुमची आता जडणघडण झाली, युजीच्या वर्गामध्ये जडणघडण झाली, आता पीजीच्या वर्गामध्ये आपल्याला उलथा पालन करायचं आहे. आणि मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सातत्याने सांगत आलो की बी एची 3 वर्ष संपल्यानंतर, बी एची डिग्री हातामध्ये घेतल्यानंतर त्याच्यानंतरची जी 2 वर्ष आहेत त्या 2 वर्षामध्ये आपल्याला स्वतःच्या पायावर आपल्याला उभं राहता आलं पाहिजे. आपली वाटचाल त्या दिशेनं असली पाहिजे. गेले काही दिवस तुमची धावपळ आम्ही बघितली, आमची रिव्हिजन झाली, आता गेम आम्हाला परत एकदा एमबीला गेल्यासारखं वाटत होतं. म्हणजे शीतल माझ्याकडे बालकांसाठी आले, रेशमा माझ्याकडे केशव स्वतःसाठी आले, अजून तुम्ही काही काही प्रश्न वेगवेगळे विषय घेऊन तुम्ही आमच्याकडे आला आणि त्या विषयाच्या निमित्तानं आम्हाला रिव्हिजन करता आले. आमच्या मनामध्ये तो विषय घडत राहिला, आम्ही गॅपमध्ये होतो पण तरी पण मनाच्या कुठल्या एखाद्या कोपऱ्यामध्ये तो विषय घडत राहिला आणि आम्हाला परत एमएच्या वर्गामध्ये गेल्यासारखं वाटलं. कौतुकास्पद तुमची धावपळ होती मगाशी तुम्हाला सांगितलं आणि ती धावपळ मला आवडली. त्या धावपळीनं आपल्याला काय दिलं, एमएच्या मुलांमुलींना काय दिलं, तर या धावपळीनं तुम्हाला प्रोसेस दिली. प्रोसेस तुमच्या मनामध्ये प्रक्रिया सुरू झाली. ते समजा तुम्ही स्वनिम स्वरांतरावर प्रेझेंटेशन केलं तर तुमच्या मनामध्ये ती प्रक्रिया सुरू झाली. नियतकालिकांवर झालं तुमचं प्रेझेंटेशन, बालकवी कवींवर तुमचं प्रेझेंटेशन झालं, केशवसुतांवर तुमचं प्रेझेंटेशन झालं किंवा आणखी वेगवेगळ्या विषयांवर तुमचं प्रेझेंटेशन झालं. तुम्ही जे जे प्रेझेंटेशन केलं, ज्या ज्या विषयाचं प्रेझेंटेशन केलं त्याबद्दलची तुमची प्रोसेस सुरू झाली. मनातील प्रोसेस सुरू झाली, विचारांची प्रोसेस सुरू झाली आणि विद्यार्थी देशामध्ये ही प्रोसेस फार महत्त्वाची असते आणि ही प्रोसेस आपल्याला फार पुढे नेत असते. परवा न्याय झालं, न्याय वाटतं शनिवारी संपलं, दुपारी संपलं, न्यायची कमिटी निघून गेली. दुपारी मी विश्रांती घेत होतो, मला एक फोन आला, मी तो फोन घेतला नाही. म्हणजे मी झोपेत होतो, मी तो फोन बघत होतो पण मी तो फोन घेतला नाही. पण त्याच्यानंतर त्या संबंधित व्यक्तीला मी फोन केला तर इंदापूरच्या कॉलेजचं मला निमंत्रण आलं की वैशाख शिक्षण मंडळामध्ये त्यांना व्याख्यान द्यायचं होतं. त्यासाठी तिथल्या संयोजकांचा प्राध्यापक विजय रणपी सिंगचा मला केंद्र कार्यबाजूंचा मला फोन होता. त्यांनी सांगितलं की तुम्हाला सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा या विषयावर 8 डिसेंबरला व्याख्यान द्यायचं आहे. तुम्हाला असं सांगतो की सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा हा विषय त्यांनी मला दिला आणि त्या क्षणापासून माझी प्रोसेस सुरू झाली. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये मी एक जाहिरात वाचली, एका मकरदानासमोरील कुठल्या तरी प्रोजेक्टची जाहिरात करते बघा, ग्रह प्रोजेक्ट ग्रह प्रकल्पाची जाहिरात करतो आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जाहिरातीमध्ये असं सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला घर पण देऊ, घर देऊ आणि त्या घराच्या सोबत आम्ही तुम्हाला 2 मंदिरं देऊ सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा बरं का. माझा मुद्दा असा की ती प्रोसेस माझी सुरू झाली आणि त्या प्रोसेसच्या निमित्तानं मी संदर्भ शोधायला सुरुवात केली. विद्यार्थी दशा अशी प्रोसेस, विद्यार्थी दशेमध्ये अशी जर प्रोसेस तुमची सातत्याने सुरू राहिली तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल आणि नंतर करिअर करत असताना तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही असं मला स्वतःला वाटतं. परत एकदा मराठी विभागाचा तुम्ही ज्ञान असताना आणि आमच्या प्रेझेंटेशनचा मार्गदर्शक ज्ञान असताना तुम्ही सर्वांचे प्रेझेंटेशन प्रोजेक्ट्स मी बघितले, तुम्ही सर्वांनी असं लिहिलंय मार्गदर्शक प्राध्यापक श्रीराम गडकर असं तिथं तुम्ही लिहिलेलं आहे. प्रत्यक्षात कुठेही मार्गदर्शन केलेलं नाही पण तिथं लिहिण्याचा मान तुम्ही मला दिला. आम्ही ज्ञानच्या गडबडीत होतो, तिथं लिहिण्याचा मान तुम्ही दिला मार्गदर्शक असं वाचत असताना मला खूप बरं वाटत होतं. आता मनातल्या मनात असं कुठेतरी वाटत होतं की मी आता पीएचडीचा गाईड झालो आणि माझ्याकडे कुठेतरी पीएचडी करण्यासाठी आलेला आहे आणि मी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आहे असं वाटत होतं. ज्ञानला आम्ही सांगितलं की आता येणाऱ्या 5 वर्षात आम्ही काय करणार आहोत, तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही इथं एमफिल आणि पीएचडीचं रिसर्च सेंटर सुरू करणार आहोत. मागच्या नॅकला आम्ही काय सांगितलं होतं, मागच्या नॅकला आम्ही असं सांगितलं होतं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही पीजी सुरू करणार आहोत, एमएचए वर्ग सुरू करणार आहोत असं सांगितलं होतं. आम्ही दोघेही पीएचडी करत होतो त्यामुळे थोडासा वेळ लागला पण आता मात्र वेळ लागणार नाही. गांगुडे सर तुम्हाला आम्ही म्हणत आहे गांगुडे सर आपले गांगुडे सर एमपीचे गाईड आहेत का, एमपीचे गाईड आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थाला ते तसं सेंटर सुरू झालेलं आहे. आम्हाला दोघांना पीएचडीसाठी मार्गदर्शक म्हणून
येणाऱ्या काही दिवसामध्ये कदाचित मान्यता मिळेल आणि त्या अध्यानंतर पर्यंतच आमच्याकडे पीजी सेंटर सुरू होईल. हे प्रकल्प तुम्हाला काय करायला प्रवृत्त करतील, अशा प्रकारचं संशोधन करायला प्रवृत्त करतील. आणि त्यामुळे येणाऱ्या काही वर्षामध्ये जशी तुम्ही बीएची डिग्री प्राप्त केली, जशी तुम्ही अजून दीड एक वर्षांनी एमएची डिग्री प्राप्त करणार आहात, तर त्याच्यानंतर एमडी आणि पीएचडी ची डिग्री सुद्धा कदाचित तुम्ही प्राप्त करण्याची शक्यता नाकारताच येत नाही. अशा प्रकारची एमडी ची पीएचडी ची पदवी तुम्ही प्राप्त करावी अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो, दिवाळीची शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी